कोरोनावरती आता जी काही आहे त्याच्यावरती औषधं निघायला लागलेली आलेली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नाने असं पूर्णपणे पेशंट्स वाचतातच अशी परिस्थिती आहे. किंवा ज्या काही लोकांच्या धार्मिक भावना आहेत यांचा शासनाने आदर करायला शिकले. मी नेहमी असं म्हणत असतो की एक व्यवस्था कायद्याने चालते आणि ही कायद्याने चालणारी व्यवस्था म्हणजे घटना घडल्यानंतर चालते. पण कायद्याने त्यांनी चालावं असं जे काही आहे ते त्याला शिकवण ही जबाबदार आहे. मग घरगुती शिक्षण असते, महाराज मंडळी असतात जे प्रवचन करतात त्याच्यातून असणारी असते, धर्माची जी काही शिकवण आहे त्या शिकवणीतून त्याचे असणारे काही मतं त्या ठिकाणी तयार होतात. तर याला शासनाने दाबू नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे असं मला वाटतं. याचं सगळ्यात मोठं मानसशास्त्र जर कोणी पाहिलं असेल तर माझ्या अंदाजानं महात्मा गांधींनी पाहिलं. काही शस्त्र नसताना कुठलंही घे नसताना एक काठी आणि एक झेंडा हा हातामध्ये दिला आणि राग व्यक्त करण्याचं एक माध्यम त्यांनी. माझा सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही हे सगळं दाबणार असाल शेवटी तर हे कुठेतरी फुटणार. किंवा ते फुटण्याच्या अगोदर शास्त्राला माझी असताची विनंती आहे की मला अनेक जण म्हणतात की तुम्ही आता आंदोलन करताय त्याच्यानंतर सरकार रिॲक्ट होत आहे. म्हटलं परिस्थितीच ती आहे की लोक मागतात आहेत अमूक झालं पाहिजे तमूक झालं पाहिजे आणि दुर्दैवाने म्हटलं होतं शासन त्या गोष्टी करत नाहीत अशी परिस्थिती आहे. जे आज पंढरपूरला सुद्धा शासनाचं अधिकाऱ्यांचे अनेक जणांचे तुम्ही काय करताय त्यांना म्हटलं तू किती दिवस सरप्रेस करणार सर तुम्ही नाही नाही जसं पंढरपूरला करताय तसं या ठिकाणी काय करणार पंढरपूरचं उघडलं की सर्व वारकरी पंढरपूरला तसं नाही जिल्हा परिषद तिकडचं मी राज्याचा विचार करतो देशाचा विचार करतो. आता 2 दिवसानंतर मध्य प्रदेशचे ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात होते काल बरहानपूरला जाऊनच. त्याच्यामुळे असणार मी दळतो अकोल्यातून हे बरोबर आहे. वारकऱ्यांनाच का तुम्ही असं रडवता तुम्ही आपले अलग समजून वारकऱ्यांमध्ये आम्ही आमची भाषा बोलत नाही होती मी तुम्ही पंढरपूरचं उघड झालं मशिदी आणि चर्च आणि गुरुद्वारा तिन्ही उघडे झाले. नाही आंदोलन करण्याची गरजही वाचणार नाही त्यानंतर जर नाही झालं तर करणार का. मला असं वाटतं काय की तुम्हाला 1 लाख लोक तिथं न्यायची गरज पडत नाही. मला घेऊन जाण्याची गरज नाहीये जिथून अनाउन्स असते कारण की आता अनलॉक सुरूच आहे. मग एवढा वेग वाटतं एवढा काय संकल्प होईलच ना सुरू. आता 15 दिवस लेट होईल अनलॉक सुरू आहे. आमचं म्हणजे हेच आहे साहेब 15 दिवस लेट झालं चालते पण आम्हाला तारीख द्या. आज तुम्ही सर्वच उघडं करून राहिले मग मंदिर का बंद होणार तारीख द्यायला काय. मुख्यमंत्री साहेबांना 2 मिनिट वारकऱ्यांच्या बद्दल बोलायला जगण्याचे नियम करावेत. तशाच रीतीने ह्या सगळ्या वेगवेगळ्या धर्माची जी प्रार्थनास्थळं आहेत या प्रार्थनास्थळ कशा रीतीने याच्या पुढे उपयोग झाला पाहिजे याची नियमावली तुम्ही तयार करा आणि ते तयार करून लोकांना असताना म्हणा या प्रमाणात तुम्ही असताना चाला. पण मी जाऊच देणार नाही ही जे धोरण आहे मग महात्मा गांधी जिवंत होतो असं मी त्या ठिकाणी नेहमीच मानतो. वारकऱ्यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आणि ते 31 तारखेला आंदोलन करणार. तसं सुरुवात केली याच्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो. एसटीमध्ये कुठल्याही पद्धतीचा ई पास लागणार नाही हाही निर्णय घेतला त्याच्याबद्दल माझं शासनाचं अभिनंदन आहे. परंतु एक अजून ई पास शासन काढायला सांगते आणि ती म्हणजे खाजगी गाड्या ज्या असतील किंवा इतर वाहनं असतील त्यांना ई पास काढा म्हणून असं असताना सक्ती आहे. हा दुजा भाव असं मी त्या ठिकाणी मानतो. एसटीने प्रवास करणाऱ्याला
ई पासची गरज नाही, पण स्वतःच्या गाडीने प्रवास करणाऱ्या माणसाला ई पासची गरज आहे, तेव्हा ही ई पास सिस्टमच महाराष्ट्र शासनाने रद्द करावी अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आणि इथे महाराजांच्या या मागणीला सगळेजण पाठिंबा देतील, शासन ती मानेल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो.